हाय मैत्रिणींनो, मी पल्लवी. आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते. तर वार आहे आज सोमवार, आणि आजचा व्हिडिओ आपला असा आहे की आपल्या माऊला आंघोळ घालायची आहे, म्हणजेच आपल्या नट्टूला. ओरडती आहे ती, तिला कळाले आंघोळ घालायची म्हणून लांब लांब पळती आहे. पाणी तर तापवले, आत्ता 2-4 दिवस एवढं काही ऊन नव्हतं म्हणून त्यामुळं आंघोळ नाही घातली. तर आज थोडंफार ऊन आहे त्यामुळं तिला आंघोळ घालायची. तर हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिल्यांदा हा केला होता, पण त्यावेळेस तो माझ्याकडून सगळे व्हिडिओ डिलीट झाले, त्यामुळं हा पुन्हा एकदा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर ऑलरेडी बघा, इथे येऊन बसलेली आहे. तिला कळाले आंघोळ करायची आहे. वास घेते. माझा बॉडीगार्ड आहे हा. मी जिथे जाईल तिथे मागे, माझ्या मागे असते. देवघरात जाऊ देवघरात असते, किचनमध्ये जाऊ किचनमध्ये असते. जिथे मी जाईल तिथेही माझ्यासोबत असते. इवन मी जेव्हा कपडे धुवायला बसते तरी सुद्धा ही इथं कमोडवर अशी माझी वाट बघत बसते की हिचं कधी कपडे धुवून होतील. आंघोळ करायला आलेले आहे. आता हिची आंघोळ चालू करूया. तर आंघोळ घालताना शक्यतो जास्त गरम पाणी टाकायचं नाही आहे यांच्या अंगावरती, आणि डायरेक्ट तोंडावरती पाणी टाकायचं नाही. कारण तोंडावर पाणी टाकल्यावर त्यांच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे इकडच्या साईडने पाणी टाकून आंघोळ करायची. आणि शेवटी नुसतं असं पाणी फिरवायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. खरं तर यांना आंघोळ घालायची नसते, हे स्वतःच स्वतः स्वच्छ होतात. पण आता आपण घरामध्ये सांभाळतोय, म्हणजेच घरामध्ये सांभाळतोय म्हणजे आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे, कोणालाही कसला त्रास नको. बाहेर पळून गेली, असं 2 ते 3 वेळा झालेलं आहे. आता परत आणायला जायचं तिला बाहेर. आंघोळ घालणं म्हणजे खूप मुश्किलीचं काम आहे पाळीव प्राण्यांना. आणि यांना जास्त मी आंघोळ घालत नाही, कारण भीती पोटी जर काय झालं तर आपल्या हातून कुठलंही असं घडायला नको म्हणून खूप असं काळजी. परत पकडून आणलंय मी हिला, आणि आता फायनली मी हिला आंघोळ घालायला चालू करते. आता तू मला किती पण त्रास दे, मी तुला आंघोळ घालणार आहे. घालून नाही देत, खूप अवघड काम आहे. आमचं साबण वेगळं आहे, आपलं रेग्युलरचं साबण वापरायचं नाहीये. काय होतं, पॉटीचे ट्रे जेव्हा स्वच्छ असतात तेव्हा ह्या त्याच्यामध्ये नाही का लोळतात, त्याच्यामुळे त्यांना पॉटीच्या ट्रेचा वास म्हणजे नाही का वास लागतो अंगाला, तर ते चांगलं नाही वाटत. आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत येत असतं, आणि यांना कशी सवय सगळ्यांकडे जातात, तर ते वास येणं चांगलं नाही वाटत म्हणून ही काळजी. आता गप्प आहे, अजून तरी गप्प आहे, पुढे माहीत नाही काय करते. हो, आंघोळ करायची काय नाही करत मला. अरे हो हो हो, नख लावली, नख लावू दे, अशी नख लावू दे ती सगळीकडं, तरी कापली आहेत मी नख. ते तर पाण्यात नको जाऊ, पाण्यात नको जाऊ, पाण्यात नको जाऊ, पाहिलं एवढी शरारती आहे. अरे हो थांब, मी घालते तू नको जाऊ, आपल्याला मी नाही करायची. मला नख लावायचा प्रयत्न करते. तर थोडस पाणी कोमट होत, तर तिला ते नको होत, तर त्याच्यामध्ये थोडस मी आता थंड पाणी टाकले. आता बघू आता घालून देते का आता आंघोळ आपल्याला. आता सगळं तर तिचं झालेलं आहे धुवून, आता फक्त तोंड धुवायचं आहे. हे थोडंसं अवघड आहे धुणं. तर ह्या कॅट अशा आहेत की त्यांना आहे ना, आपण जर समजा डिशमध्ये पाणी दिलं तर ह्या पीत नाही, यांना मगच पाणी लागतं प्यायला, नाहीतर मग लासत किंवा तांब्यात. आणि कुणाच्या इथं जर गेलं तर
कुणाच्या इथं पाणी सुद्धा पीत नाही आणि खात सुद्धा नाही, घरी आल्यानंतरच खातात अशी सवय आहे त्यांना। चला तर झालेली आपली आंघोळ, आता आपल्याला दुसरीला पण आंघोळ घालायची होती, पण सध्या ती थोडीशी आजारी आहे। आता हिला बहुतेक स्विमिंग करायची आहे म्हणून ती पाण्यात जायला उभे होता गेली। तुला स्विमिंग करायची? चला आता पहिलं पुसून काढते, जर ड्रायरने सुकून दिलं तर सुकवणार, नाहीतर तिची तीच तिला सुकवल, कारण ती खूप नकमात आहे, मला खूप। तर मैत्रिणींनो, ड्रायर घेतला होता पण तिला भीती वाटायला लागली, म्हणून मी आता दुसरं ऑप्शन म्हणून तिला डायरेक्ट उन्हात घेऊन आली आहे। तर आता बसली आहे बघा ती उन्हामध्ये, उन्हात आणलं आहे पण ऊन काय अजून इथपर्यंत आलेलं नाही आहे, कारण इथं सारवलेलं आहे त्यामुळं इथं व्यवस्थित आहे, पुढे सगळी माती आहे त्यामुळं परत खराब होईल, कारण अशी तर ती आता सुकणार नाही, त्यामुळं तिला बाहेर घेऊन आले मी। बघा उन्हात कशी बसली आहे व्यवस्थित, तिला बांधून ठेवलं आहे म्हणून ती ती व्यवस्थित बसली आहे, नाही तर आत्तापर्यंत अख्खी सोसायटी फिरून आली असती। खरं तर मी त्यांना असं सोडतच नाही, कारण इथे भरपूर बोके फिरतात आणि कुत्रे पण फिरतात, आणि खरं तर बाहेर आणतच नाही मी आत्ता, ड्रायरने सुकवते, पण ती खूपच उड्या मारायला लागली, नख मारायला लागली, त्यामुळं हा ऑप्शन होता माझ्याकडं। आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर मैत्रिणींनो, चला तर आपल्या व्हिडिओचा एंड करूया आता। आंघोळ घातली नटूला, सुकवलं थोडा वेळ आणि तिला आता घरात घेऊन चालले, कारण ती आता लोळायला लागली जमिनीवर। तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि ज्या नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील। तर चला भेटूया नवीन पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।